बघा, खरं तर आपल्या पूर्वजांनी आणि आपल्या संतांनी जी वारीचा संदेश आपल्याला दिला आणि वर्षानुवर्ष ही वारी चालते आहे, याच्यामध्ये गरीब श्रीमंत कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा हा भेदभाव न करता हजारो किलोमीटर वारी वारकरी करतात आणि त्याच्यामध्ये कुठलाही जात पात भेदभाव नसतं. तो कुठल्या गावचा आहे कुठल्या जातीचा हे पण त्या वारीमध्ये कोणाला माहिती नसतं. आपल्या डोक्यावर तिकट मीठ घेऊन पीठ घेऊन वारीला लोक निघतात आणि ते आपण प्रथा पाहतो आहे. तर या वारीपासूनच सरकारने की सरकारच्या लोकांनी शिकण्यासारखं आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी वाद निर्माण केला तो सरकारचं योगदान आहे. त्याच्यामध्ये केंद्रात राज्यात त्यांचं बहुमताचं सरकार आहे, यांना ते मार्ग काढता आला असता पण ते मार्ग काढू शकले नाही. राहिला मूळ मुद्दा असा की ज्यांना राज्य पेटवायचंच आहे तर ते पेटवणारच आहेत. तर ती पेटवणारी लोकं सत्तेमध्ये बसलेलीच होती. एक दुसरं मार्ग निघू शकतो पण मार्ग काढायचा नाही, इच्छाशक्ती नाही. 2014 फडणवीसांनी सांगितलं की आम्हाला केंद्रात आणि राज्यात सत्ता द्या, म्हणजे आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ, धनगरांना आरक्षण देऊ, गोवऱ्यांना आरक्षण देऊ, अलब्यांना आरक्षण देऊ, अशा त्यांनी भीमगर्जना केल्या. मग 10 त्यांची सत्ता होती का नाही दिलं. त्याच्यामुळे सत्तेही पक्षातले कोण पण काही बोलतात त्याच्यावर फार काही जाऊ नका. कारण की मूळ प्रश्न आहे, मी आज इथं आलो पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना याच्या केली की आज माझा शेतकरी सुखवला पाहिजे. सातत्यानं त्याला आत्महत्याच्या सामोरं जावं लागतं. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत. नापिकी सातत्यानं, कर्जाचं डोंगर, ही सगळी परिस्थिती, बेरोजगारांच्या हाताला काम नाही, गरीब माणूस पुन्हा गरीब होत चालला, राज्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज लादल्यापुढे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे या सगळ्या संकटातून माझ्या महाराष्ट्राला बाहेर काढा आणि माझा महाराष्ट्र एकोप्यानं नांदावा आणि माझ्या महाराष्ट्रातलं सगळं दुःख निराकरण करावं, ही प्रार्थना मी पांडुरंगाच्या चरणी केलेली आहे.